नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत भारताची संसद, त्यामध्ये राज्यसभा हा भाग आपण अभ्यासणार आहोत। तर भारताचं जे संसदेचं वरिष्ठ सभागृह म्हणून राज्यसभेला ओळखलं जातं आणि राज्यसभेला त्या ठिकाणी द्वितीय सभागृह असे सुद्धा म्हणतात। आपण लोकसभेचा अभ्यास करताना पाहिलं, लोकसभेला कनिष्ठ सभागृह म्हटलेलं होतं आणि लोकसभेला पहिले सभागृह म्हटलेलं होतं। तर हा फरक मी तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी लोकसभेमध्ये थेट जनतेतून निवडून आलेले सदस्य असतात म्हणून तिला पहिले सभागृह लोकसभेला म्हटलेलं आहे आणि राज्यसभेमध्ये राज्यांचे प्रतिनिधी असतात म्हणून राज्यसभेला द्वितीय सभागृह म्हटलेलं आहे। आणि लोकसभेला कनिष्ठ सभागृह का म्हटलेलं आहे, तर लोकसभेची मुदत 5 वर्षांनी संपते आणि ते सभागृह 5 वर्षांनी विसर्जित होतं म्हणून त्या ठिकाणी लोकसभेला कनिष्ठ सभागृह समजलेलं आहे आणि राज्यसभेला वरिष्ठ सभागृह का समजलेलं आहे, तर वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा ही कधी विसर्जित होत नाही, ती कायमस्वरूपी अस्तित्वात राहते म्हणून राज्यसभेला वरिष्ठ सभागृह असे समजण्यात येते। तर बालमित्रांनो, या ठिकाणी आपण अप्रत्यक्ष निवडून येणारे सभागृह म्हणून सुद्धा राज्यसभेला ध्यानात ठेवायचं आहे। मग राज्यसभेमध्ये अप्रत्यक्ष सदस्य निवडून येतात कुठून येतात, तर 28 घटक राज्य आणि 9 संघशासित प्रदेशामधून त्या ठिकाणी राज्यांचे प्रतिनिधी म्हणून राज्यसभेवर प्रतिनिधी पाठवले जातात। आणि यालाच या ठिकाणी राज्यसभेचे एकूण सदस्य संख्या किती हा प्रश्न आपल्याला जर लक्षात ठेवायचा असेल, तर तत्पूर्वी आपल्याला लोकसभेचे सदस्य माहिती असणं आवश्यक आहे, कारण लोकसभेचे सदस्य 552 असतात आणि राज्यसभेचे एकूण सदस्य संख्या 250 असते। या 250 पैकी 238 सदस्य हे विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधून निवडून येतात आणि त्या ठिकाणी उरलेले 12 सदस्य जे आहेत ते राष्ट्रपती नेमतात। मग 12 सदस्य कोणामधून नेमतात, तर 12 सदस्य हे साहित्य, कला, विज्ञान, त्या ठिकाणी सामाजिक कार्य ह्या विविध क्षेत्रात अतिशय चांगलं काम करणाऱ्या समाजातील प्रतिनिधींना त्या ठिकाणी राष्ट्रपती सभागृहामध्ये खासदार म्हणून नेमतात। यानंतर लोकसंख्येच्या प्रमाणात या राज्यसभेमध्ये सदस्य संख्या त्या ठिकाणी लोकसभेच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व दिलेलं असतं। राज्यसभेवर सदस्यांची निवड ही प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते। ही जी पद्धत आहे ती लक्षात ठेवा, राज्यसभेवर सदस्यांची निवड करण्याची पद्धत म्हणजेच प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत। आणि राज्यसभा हे सभागृह कायमस्वरूपी सभागृह आहे। कायमस्वरूपी का म्हटलेलं आहे, तर राज्यसभा ही कधीच बरखास्त होत नाही, त्यामधील दर 2 वर्षांनी ज्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा पूर्ण झालेला आहे असे 1/3 सदस्य त्या ठिकाणी निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य पुन्हा निवडून येऊन सभागृहामध्ये येतात, म्हणून हे सभागृह सतत कार्यरत राहते, सतत काम करत राहते। यानंतर पात्रता, राज्यसभेवर जर आपल्याला सदस्य म्हणून निवडून जायचं असेल तर आपल्याकडे काय पात्रता असायला हवी आहे, तर त्या व्यक्तीकडे तो व्यक्ती प्रथम भारताचा नागरिक असला पाहिजे आणि त्या व्यक्तीचं वय त्या ठिकाणी 30 वर्ष पूर्ण झालेलं असलं पाहिजे, अशा व्यक्तीला राज्यसभेचं सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून जाता येतं। आणि लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना त्या ठिकाणी खासदार म्हणतात। काय म्हणतात? खासदार। मग आपल्या भागाचे खासदार तुम्हाला माहिती असले पाहिजेत, आपल्या भागातून कोणते खासदार त्या ठिकाणी लोकसभेवर निवडून गेलेले आहेत ही माहिती तुम्हाला असली पाहिजे। खासदार काय करतात? खासदार आपल्या भागातले प्रश्न, आपल्या भागातल्या समस्या त्या ठिकाणी सभागृहात मांडतात आणि सभागृहाकडून त्या समस्या, ते प्रश्न सोडवून घेण्याचं काम खासदार करतात आणि त्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी खासदारांना दरवर्षी ठराविक विकास निधी शासन देत असते। अशा प्रकारे लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार आपापल्या भागाचा, आपापल्या मतदारसंघाचा विकास करतात। धन्यवाद।